एकाच विभागातील हे दोन्ही संघ बऱ्याच वेळा एकमेकांच्या आमने सामने खेळलेले, दोघांनाही आपला डाव माहिती आहे, खेळ माहिती आहे। मॅच स्टार्ट। पंच म्हणून सचिन सावंत आणि प्रदीप शिंदे। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्रिपाला चित सूरज निकम, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सूरज कडे नेहमीच पाहिलं जातं कोंडवे संघाकडून। समीर आणि सूरज ही सातत्याने पार्टनरशिप बीट केलेली जोडी, अनेक सामने आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी विजयी करून दिलेली। सूरज 30 नंबरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये, नागेशने मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला गडी माघारीपर्यंत यश आलंय। नागेशला सुरुवात झाली ती नवळाई कोतवाल क्रिकेट क्लब, तब्बल 24 संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये। आकर्षक ट्रॉफी आहेत। आल्या आल्या सूरजच्या बॅट मधून हा येतोय स्क्वेअर लेग मध्ये चौकार। चार विकेट आली, त्यानंतर सूरज आला मैदानामध्ये। आले आले सूरजच्या बॅट मधून चौकार, संघाचं खातं खोलले चौकाराने। नवीन बॉल, जुना बॉल द्या, नवीन देऊ का जुना, नवीन द्या। सावली मैदान अतिशय सुंदर असं मैदान आहे, चारी बाजूला झाडी आहे आणि झाडी असल्यामुळे गर्मी सुद्धा होत नाही। ग्राउंड चांगलं आहे, परिसर स्वच्छ आहे, अतिशय सुंदर अशी स्पर्धा कोंडवी विभागाची। खरोखरच विभागातील सर्व देणगीदार अतिशय चांगले देणगीदार या स्पर्धेला लाभलेत, सर्वांचं कौतुक। पुन्हा कॅच घेण्याचा चांगला प्रयत्न होता, खरोखरच प्रयत्न अयशस्वी ठरला पण प्रयत्न चांगला केला। एका धावीवरती समाधान मानावं लागलं। धावसंख्या जाऊन पोचते कोंडवी संघाची 5। तर स्ट्राईकला समीर भोसले, ज्यांनी मागील मॅच मध्ये सामना वीराचा पुरस्कार घेतला तो समीर भोसले। नेहमीच खेळण्यासाठी येत असतो आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी आणि चांगली बॅटिंग असते नेहमी समीरची। मी खरोखरच राजेश दादा आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीचं कौतुक करेन, खास करून खजिनदार साहेबांचं सुद्धा कौतुक करेल, ज्यांचं नाव मंगेश दादा जाधव आहेत। खरोखरच चांगलं काम करतात त्या सकाळपासून। हा चेंडू उंच हवेत आहे अरे हो, म्हणजे अतिशय साधा आणि सोपा झेल होता। सूरजने मैदान पण सोडलं होतं आणि सूरजच्या समोर, कारण नागेशलाही वाटलं की हा झेल मी पकडेल आणि ही चूक म्हणावी लागेल की भूल चूक म्हणावी लागेल हे आम्हाला माहित नाही, पण मैदानामध्ये काय झालं काय घडलं आपण सर्वांनी पाहिलंय। सूरजला जीवदान भेटलंय, आता हे जीवदान किती महागात पडतंय हा येणारा काल ठरवेल। सूरजने सुद्धा क्रीज सोडली होती, म्हणजे त्यालाही विश्वास होता गोलंदाजावरती, कारण एका विभागातल्यात एका भागातल्यात एका गाव आजूबाजूला आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण, मिडविकेटला क्षेत्ररक्षण चांगलं, एक धाव पूर्ण। सूरजला मात्र इथे जीवदान। नागेश मात्र मनातल्या मनात म्हणत असेल काय मी चूक केली, मी आनंदात चूक केली की चुकून चूक झाले हे त्यालाच माहीत असेल आणि देवाला माहीत असेल।
परंतु चूक झाली नागेशकडून, पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर मात्र चौकार आणि एक धाव आणि आता एक धाव, धावफलक जाऊन पोहोचला सहा आकड्यावरती। आता मात्र सूर एक चेंडू स्वतःच्या फलकामध्ये चेंडू अडवला, पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय, एक गडी तंबू चार, धावफलक सहा आकड्यावरती, तीन षटकांचा सामना आहे। सेकंड राउंड खरच इथे सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केली, सकाळी सर्वांना नाश्ताही होता आणि सर्वांना जेवणाची व्यवस्था, याची नोंद घ्या, कुणी बाहेर जेवायला जाऊ नका। खरोखरच मी विभागातील कमिटी म्हणजे कोंडी विभाग जी क्रिकेट कमिटी आहे ना, खरंच नागेश दादा आणि सॉरी राजेश दादा आपले आभार मानावे एवढे कमीच आहेत, कारण जेवण सुद्धा सर्व खेळाडूंना आहे, म्हणजे ह्याच्यासारखं मोठं पुण्य काय साहेब। आणि मुंबई पुण्यावरून कुठूनही आलेत, गावावरून पण काही खेळाडू आलेत, सर्वांना जेवण आहे, ही खरंच ही चांगली मेजवानी आहे। आणि खरोखरच हे विभागावरती असलेलं प्रेम, आपला विभाग काय आणि विभाग दाखवून देत आहेत, तालुक्याला दाखवून देत आहेत की आमच्या विभागाची ताकद काय, प्रेम काय, जीवाला काय। जाऊया मैदानामध्ये, गोलंदाजी मारते गोलंदाज किसन, पहिला नागेश चांगला गोलंदाज होता, त्यानंतर आता किसन, पण सूरजला जे जीवदान भेटले त्या जीवदानाचा तो फायदा किती करून देतो आपल्या संघाला हे पाहू आपण मैदानामध्ये। हाय चेंडू आवेत आहे क्षेत्ररक्षक तिथे, आणि आता मात्र जेलबादच्या स्वरूपामध्ये सूरज दुसरा गडी माघारी। त्यानंतर आता दुसरा किसन, पहिल्याच चेंडूवरती पहिला गडी, म्हणजे जे काम नागेशने केलं तेच काम किसन करतोय, चांगली बॉलिंग करतायत। आता नवीन गोळ्या जातोय सागर, करतोय क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढ्या ताकदीने साथ देत आहेत। सर्वांना जेवणाची सोय केलेली आहे, एखाद्या मोठ्या प्रीमियम लीगला सुद्धा एवढी देणगी मिळत नाही, एवढी आपल्या विभागाच्या मानाच्या चषकाला देणगी दिलेली आहे। खरोखरच देणगीदारांचं नक्कीच आपण आभार मानूया। गली रिजन मध्ये हा पॉइंट, गली रिजन मध्ये हलकस कट केलं, कारण सागरला माहित आहे की सूरज स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे, कारण धावफलक स्थिरावलाय, मोठी धावसंख्या उभारावी लागेल तर सूरजला, कारण सूरजच्या बॅट मधून मोठे फटकेबाजी येतात, ताकद आहे खेळाडू मध्ये। स्ट्राईक लाय सूरज, डेड बॉल गोलंदाजाला, कारण सूरजचं जे फुटवेअर आहे ना मैदानामध्ये तेच सांगतं की तो कुठल्या ताकदीने फटके मारणार आहे, त्याने माइंड सेट केलेला आहे। इथे क्षेत्ररक्षण होते चुकी, बॅकशॉटला हा एखाद्यावरती समाधान, मोठ्या फटकेबाजी येत नाही, सूरज नाकुश आहे, त्याची स्टाईल लेंथ सांगत होती की तो मोठ्या फटक्यासाठी सज्ज होता, परंतु गोलंदाज किसनचं मी इथे कौतुक करेल, त्याने डेड बॉल घेतला, थांबला, पुन्हा चेंडू टाकला आणि त्याच्यावरती एक धाव, धावफलक जाऊन पोहोचतोय सहा आकड्या, सात आठ आकड्यावरती, लाईन मान नाही। आणि हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, ओहो, आणि सागरने झेल पकडला तो सागरचाच। चेंडू टाकला, एक धाव काढली आणि त्यानंतर आता जे चेंडू टाकला आणि सागरला माघारी पाठवण्यात यश आलं, झेलबादच्या स्वरूपामध्ये तिसरा गडी माघारी, सागर बॅकफुट वरती जाऊन पोहोचलाय तो सी भैरवनाथ कोंडवी संघ, धावफळक जाऊन पोहोचलाय आठ आकड्यावरती, दुसरं शतक प्रगतीपथावरती। दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावंच लागेल, परंतु तेवढंच कौतुक क्षेत्ररक्षकांचं मी करेल।
हाई चेंडू उंच हवेत आहे, क्षेत्ररक्षक लांबवरून तिथे आले आहेत आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र झेल। कॅच होती सागरला, पण युवराज धावून आला होता, युवराजचा कॉन्फिडन्स होता, परंतु खूप लांबवरून तो धावून आला होता, जवळजवळ मिड विकेट वरून तो धावत, सॉरी मिड ऑन वरून धावत तो समोरच्या क्षेत्रात आला होता, परंतु झेल धरणीला धान, धावा मिळाल्या दोन, धावफलक जाऊन पोहोचतोय दहा या आकड्यावरती। पण किसनचं मी नक्कीच कौतुक करेल, चांगली गोलंदाजी करतोय, चुक टप्प्यावर गोलंदाजी करतोय। कवरला फटका सजवला, तिथे क्षेत्ररक्षक आहे सागर, परंतु चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील चार, डीजे दिलदार। एक रन नोची, दोन पेनल्टी, अशा धावा सात मिळाल्या। किसनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु सात धावा, धावफलक जाऊन पोचतोय वेगाने, सतरा आकड्यावरती, सतरा धावा धावफलकावरती। गोलंदाला दंडित करण्यात आले इथे, खरोखरच मी कार्याध्यक्ष साहेब सुनील दादा सकपाल यांचं सुद्धा इथे कौतुक करेन। गोलंदाज विकी शिंदे, अजय कदम, खजिनदार साहेब तर माझ्या बाजूला सकाळपासून इथे आहेत, चांगलं काम करतात। मंगेश दादा जाधव, सोपान दादा मोरे स्वतः जातीने उपस्थित आहेत, नागेश दादा आहेत। ओ हो, चेंडू आला, चेंडूला भिरकावून दिलंय, लांबच लांब षटकार। आपण जाऊया दिलदार दादांकडे, एक गाणं होऊन जाऊ द्या षटकारासाठी। शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, अतिशय देखणा आमचा डीजे मास्टर दिलदार सुद्धा त्या षटकाराकडे पाहत राहिला होता, असा देखणा षटकार होता आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तो 23, म्हणजे एक सन्मानपूर्वक धाव संख्या आलेली आहे। सूरजला माहित आहे, स्ट्राईकला सूरज, गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज सुमित शिंदे। सूरजचा बॅट, क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील सहा, डीजे। सूरजने जो माइंडसेट केला होता त्या माइंडसेटने तो बॅटिंग करतोय मैदानामध्ये, धावफलक जाऊन पोहोचलाय 29-29। आई मोठा पटका नादाच्या, परंतु आणि 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 इथे धावचीची संधी होती, परंतु नाही, निर्धाव चेंडू स्वतःकडे ठेवली, एक धाव नक्की भेटली असती, परंतु सूरजला माहित आहे स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, आणि आपल्या विश्वासाच्या जोरावरती त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, धावफलक 29 वरती, तिसरं शतक प्रगती पथावर। हो हो, काय चेंडू सजवला, क्षेत्ररक्षक तिथे युवराज आहे, परंतु युवराजने केले चुकी, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मोक्याच्या क्षणी युवराजने केली चुकी, ह्या दोन धावा, धावफलक जाऊन पोहोचतोय 31। जो संघ पहिल्या दोन शतकामध्ये थोडा बॅकफुटला होता, परंतु आता मात्र एक सन्मानपूर्वक धावसंख्या आलेली 31। अजूनही चेंडू, तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 31 धावा धावफलकावरती। सूरज चांगली बॅटिंग करतोय, एक षटकार तर आलाय त्याच्या बॅट मधून,
आपला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कुठलीही चुकी क्षेत्ररक्षक करणार नाही, युवराज आता चुकी करणार नाही, कारण पहिली चुकी त्याने केली होती, क्षेत्ररक्षकाची जागा बदलली, परंतु युवराजने मात्र आता चुकी केली. जेलबाजच्या स्वरूपामध्ये जातोय सूरज माघारी. सुमित बैटर मैदान मध्य, सुशांत हल्का सकट के लिए, परंतु एक धाव रोकना नहीं, एक धाव अतिशय छोटी धाव मना ची सिंगल इतने घी एक धावा ने धाव सलग जाऊन पोचतो 32-32. शेवट का चेंडू है 32 धावा धाव फलका वरती. सर्वांना जेवणाची सोय केलेली आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि हिते दोन धावा. धावसंख्या झाले 34, विजयासाठी बनवायचे त्या 35 धावा नवलाई कोतवाल क्रिकेट क्लबला. जो हेलो चिक, हेलो चिक, हेलो माय चिक चिक, हेलो चिक, हेलो चिक.
संघासोबत खेळेल आणि 35 धावा बनवायचे त्या नवलाई कोतवाल क्रिकेट क्लबला। 18 चेंडू 35 चला घाई करा। सूरज मोरे सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि सूरज आता आपण बघितलं 18 चेंडू मध्ये 35 धावा बनवायचे आहेत, काय वाटतं काय मॅच मधून कशा पद्धतीने गोलंदाजी असेल? पहिला चेंडू फुलटा सोरोबतचा चेंडू होता, परंतु शॉर्ट लेग रिझन मधून चेंडू दोन खेळाडूंना चकवा देऊन निघून जात असताना दोन धाव मात्र अर्जित केल्या जात आहेत। या दुहेरी धावसंख्येचा श्री गणेश होतोय सर, श्री गणेश आणि समालोचन कक्षात सुद्धा गणेश सर काय म्हणणार? नक्कीच, कारण सुरुवात तर केले, कारण आपण जर कोतवाल संघाची जी गोलंदाजी होती ती पहिल्या दुसरी दोन गोलंदाज चांगले होते, परंतु नंतर शेवटचा गोलंदाज थोडा मागडा ठरला होता, परंतु आता सूरज स्वतः कर्णधार आहे। छेलची संधी आणि जशास तसं उत्तर दिलंय, कारण कमबॅक केलंय ते गोलंदाजीने। पहिल्या विकेटचा पता ना ऐकूया एक मधुर संगीत। त्या 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल? सुरुवात झाली दोन चेंडू आणि केवळ दोन धावा, पहिल्या विकेटचा पताना। आता सरांनी मला प्रश्न विचारला की काय घडेल या मैदानात या सामन्यामध्ये, पाहणं जास्त गरजेचं असेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे म्हटल्यानंतर मित्रांनो कधी काय घडेल हे सांगू शकत नाही, कारण की समयने जब भी अंदोर से दोस्ती की है, ज्याला की अपना घर हमने रोशनी की है, असाच रोशनदान परफॉर्मन्स आता फलंदाजाला करावा लागेल। 35 धावा बनवायचे आहेत। यावेळेस दांडी गोल बत्ती गोल खरोखरच अतिशय सुरेख, मी सांगितलं होतं सुरेखच आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय सुरेख चेंडू। पहिल्या चेंडूवरती दोन धावा दिल्या, त्यानंतर तो सिद्ध करून दाखवतोय की मी काय धाटणीचा गोलंदाजी काय ताकदीचा गोलंदाज आहे। सूरज अक्षरशः मैदानामध्ये गोलंदाजाच्या, म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सुरुवात तर चांगलीच आले गोलंदाजीची, परंतु कोंडी संघ सुद्धा सहजासहजी हार मानणारा नाहीये, कारण की अभी तो इस बात की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी मैंने लांगा है समुद्र को, अभी तो पूरा आसमान बाकी है, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही। काय गोलंदाजी करतोय गोलंदाज सूरज, म्हणजे मैदानात सूरज आणि समालोचक कक्षात सुद्धा सूरज, क्या बात है, दोनों सूरज आणि ऊपर से भी सूरज, तो तीनों सूरज। क्या होता है, सूरज कैसा गोलंदाजी करेगा अपने को ही मालूम पड़ेगा, क्योंकि अभी तक तो उसने अपने गोलंदाजी का जलवा तो दिखाया है। क्या बात है, पुढचा चेंडू यावेले इस मोटा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आणि हा चेंडू मात्र या स्पर्धेतली दुसऱ्या विकेटचे हॅटट्रिक सूरज याच्या गोलंदाजीवर, यासाठी ऐकूया मधुर। सूरज ने आणि त्या दाटणीची गोलंदाजी करतोय, फक्त दोन धावा खर्च केले आतापर्यंत, चांगली गोलंदाजी, जाऊया पुढे।
यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला चेंडूला, लॉंगॉच्या रिझन मध्ये चेंडू, परंतु मिस फील, चेंडू जाईल दन 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 सीमारेषा पार, येईल चौकार, धावा भेटतील चार। समीर भोसलेकडे ही अपेक्षा नव्हती, कारण एक साधी मैं फिल्डिंग होती, परंतु त्याच्याने तो चौकार गेलाय, कारण ज्या पलचिन संघाने चौकार सुटले तो पलचिन संघ डगआउट मध्ये आता ही मॅच पाहतोय, आणि त्या चौकाराचे त्यांना काय दुःख होते ते प्रणय कदमलाच माहित आहे। त्या चुका महागात पडल्या आणि अशा चुकाच आपल्याला नैराश्यात नेऊन जातात, घेऊन जातात। मग आविष्कार जाधवची मिसफील असेल, प्रणय कदमची असेल, अलंकारची असेल, आठ धावा धावफलकावरती, तीन गडी तंबूच्या आश्रयाला। खरोखरच पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाखेर धावसंख्या येते संघाची 8-1 स्कोर कार्ड, 8 धावा। चला घाई करायची आहे, येणार चेंडू आणि 27 धावांची गरज, 12 चेंडू आणि 27 धावा। काय करताय, काय बिघडतंय हे पाहूया, तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। समीर भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, यावेळेस इन कटर पाहायला भेटला, थोडासा इन स्विंग, चांगल्या लेंथवर गोलंदाजी, अचूक टप्पा, येतोय डॉट बॉल आणि अशीच गोलंदाजी तुम्हाला सामन्यात घेऊन येईल, कारण की प्रत्येक चेंडूनंतर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा राहतोय आणि मागील सामन्यांमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी समीर भोसलेची पाहायला भेटली होती। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण समीरकडे पाहतो, यावेळेस बॅटची लिडिंग एज, विकेटचा पतन, विकेट क्रमांक दुसरा बाद होतोय तो अक्षय, तर नवीन बॅटर मैदानात दाखलतोय सौरभ, जर्सी नंबर 23। यावेळेस फुल टॉस, त्याच्यावर प्रहार केलाय मिड विकेट रिझर्व मध्ये, परंतु त्या ठिकाणी चेंडूची फेक केली जाते, दोन धावांचा प्रयत्न, चुकीचा थ्रो आणि तदनंतर मैदानात घडतंय काय, फलंदाज होतोय धावाच्या स्वरूपात बाद, अजून एक विकेटचा पतन, ओव्हर टू डीजे दिलदार। चला घाई करायचे मित्रांनो, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येच्या संघाची 10, 10-1 स्कोर कार्ड, किसन
डावकुरा फलंदाज मैदान दाखल होतोय. क्षेत्ररक्षण थोडासा बदल होताना पाहायला भेटतोय. राईट आणि लेफ्ट असं कॉम्बिनेशन. यावेळेस भन्नाट वेग पाहायला भेटला. येतो डॉडवर चांगली गोलंदाजी सातत्याने. चांगल्या लेंथवर गोलंदाजी करताना समीर भोसले पाहायला भेटतोय. इथं डॉडबॉल. यावेळेस काय गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूनंतर व्हेरिएशन पाहायला भेटतंय. एक धाव अर्जित केली जाते या एकेरी धावसंख्येनंतर. धावसंख्येनंतर डबल फिगर अर्थात दुहेरी धावसंख्या जाताना पाहायला भेटते. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावा. कोंडी विभाग मानाचा चषक 2023 पर्व दुसरे आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम असेल पंचांची संपूर्ण टीम. समालोचक श्री गणेश केसरकर सर. यावेळेस फुल टॉस होता परंतु लाभ घेता आला नाही. केवळ एकच धाव अर्जित केली जाते. 2 षटकांचा संदेश. चांगली गोलंदाजी केली समीरने आणि सूरजने. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावंच लागेल. हा त्याच धाटणीचा अतिशय सुरेख चेंडू होता. निर्धाव चेंडू. 5 बॉल 23. सामना कोंडवी संघाकडे झुकताना दिसतोय. 5 बॉलमध्ये 23 धावा. खरोखरच मी सूरज आणि समीरचं या ठिकाणी कौतुक करेल कारण संघ अडचणीत होता परंतु शेवटच्या षटकामध्ये काही धावा आल्या. तो 9 बॉल त्याच्यावरती ती पॅनल्टी आता सर्व आठवत असेल. परंतु हा चेंडू हवेत आहे. सूरज तिथे आहे. कुठलीही चुकी सूरजकडे करणार नाही. मी सातत्याने सांगत असतो की सूरज असा खेळाडू आहे की त्याच्याकडे अनुभव आहे. अभ्यास करून तो आला आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं खेळपट्टीचा अभ्यास आहे. ग्राउंडचा अभ्यास आहे. आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावरती मैदानामध्ये तो काम करतो आहे. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर विकेट. काय गोलंदाजी करतायत. खरोखरच गोलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. कोंडवी संघाच्या आणि क्षेत्ररक्षणाचं काही कौतुक करावं लागेल. परंतु कोतवाल संघ आता बॅकफुटला जाऊन आलेला आहे कारण की आता धावा बनवायच्या आहेत. त्या 4 चेंडू 23. हाही चेंडू तिथे क्षेत्ररक्षक स्वतः सूरज आहे. एका धावेवरती समाधान. काय क्षेत्ररक्षण करतोय. हो सडवळी कर्णधार सचिन. सडवळीचा कर्णधार सचिन. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा. जो संघ विजयी होईल तो आपल्या संघासोबत खेळेल. श्री भैरवनाथ कोंढवी अतिशय गोलंदाजाने वर्चस्व ठेवलंय आतापर्यंत. सूरज चांगली कामगिरी करतोय. समीर सुद्धा त्याच धाटणीची गोलंदाजी आणि आता संदेश सुद्धा त्याच पद्धतीने गोलंदाजी. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. चेंडू तर फटकला. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक सूरज लांबून तिथे आला. एका धावेवरती समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो सूरज. खरंच कौतुक करावं लागेल सूरजचं आणि समीरचं. पुन्हा सूरजकडे चेंडू. मात्र सूरजची काही पाठ सोडत नाही. सूरजकडे सर्व चेंडू जात आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सूरज. आता पूर्णपणे सामना झुकला आहे. विजयाच्या उंबरट्यावरती जायला तो श्री भैरवनाथ कोंडवी संघ. सडवळी आपला कर्णधार या सडवळी.
लेफ्ट हँड बॅट्समन आहे, परंतु शेवट चेंडू आणि निर्धाव विजयी संघ होतोय तो श्री भैरवनाथ कोंडवी संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूरज निकम. या लगेच सूरज या, कारण सुयोग दादा दरेकर यांच्या शुभ असते. सूरज ज्याने हॅट्रिक घेतली तो सूरज एक अभ्यासू क्रिकेटर म्हणावं लागेल सूरजला. टाळ्या होऊन जाऊ द्या सूरजसाठी सर्वांकडून. आणि नवळाई कोतवाल क्रिकेट क्लब आपलंही सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे, कारण इथे प्रत्येक संघाला म्हणजे हरलेल्या संघाचा सुद्धा सन्मान केला जातोय. नागेश दादा दरेकर पी एस आय यांच्या शुभ असते कोतवाल संघाचा टॉच इथे सॉरी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. नागेश दादा दरेकर यांच्या शुभ असते आणि टॉस सुद्धा नागेश दादांच्या असते. टॉस झाला नाही सूरज थांबा तुम्ही, कोण आहे कर्णधार? एक बिग मॅच बॉक्स मध्ये नागेश दादा इथे टॉस होत आहे. नागेश दादांच्या शुभ असते. पहिली बक्षीस पात्री फेरीतला एका बाजूला सडवळी तर एका बाजूला कोंडवी. भैरवनाथ कोंडवी टॉसविन, 2 मिनिटात आपला निर्णय कळवा. कोंडवी विभाग आयोजित मानाचा चषक पर्व दुसरे, ज्या 24 संघांनी या आयोजनामध्ये सहभाग घेतला त्या सर्व 24 संघांचे हार्दिक आभार. नक्कीच 2 दिवस एक खेळाची मेजवानी आपल्या देसाई गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा लाईव्ह ग्रामीण टेनिस क्रिकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या लाइव चैनल द्वारे 3 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कवर केली जात आहे. एक सुंदर देसाईचं सावली मैदान.
एक धाला दोन्ही संघाने रिपोर्ट करायचा मैदानामध्ये. दरम्यान विभागाचे टूर्नामेंट आयोजित करताना ज्या देणगीदारांनी आपली देणगी देऊन या आयोजनामध्ये सहकार्य केलं, श्री किसन भोसले साहेब अध्यक्ष पोलादपूर तालुका संघ पुणे गाव गोळेगणी, पराग दरेकर साहेब यांनी द्वितीय पारितोषिक यांच्यातर्फे गाव कोंडवी, सुरेश तुकाराम शिंदे साहेब यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक गाव फसकोंड, किशोरभाऊ जाधव संपर्क प्रमुख शिवसेना गाव पिंपळवाडी, श्री कृष्णा कदम साहेब संस्थापक वैद्यकीय मदत कक्ष गाव उंबळी, श्री उत्तमदादा जाधव साहेब सरचिटणीस पोलादपूर तालुका असोसिएशन गाव कोतवाल, अजय कदम साहेब सचिव कोंडू विभाग असोसिएशन गाव भोगाव, श्री सोपान मोरे साहेब उपाध्यक्ष कोंडू विभाग असोसिएशन गाव गोळेगणी, श्री कृष्णकांत दरेकर साहेब महामंत्री भाजपा गाव कोतवाल, राधाकृष्ण क्रिकेट संघ रेववाडी कोतवाल, अविनाश चिकने साहेब उपसरपंच गाव कुडपण, सुगंधताई मोरे पोलादपूर तालुका महिला संपर्क प्रमुख गाव गाव पैठण, कालकाई नवलय क्रिकेट संघ पळचिल, सुनील पवार साहेब उद्योजक गाव डोंबिवली, राजेश सकाराम जाधव साहेब गाव क्षेत्रफळ, राजेदादा सकपाळ साहेब अध्यक्ष गाव कोतवाल, केतन बर्गे साहेब ज्या प्रकारे तब्बल 79 जणांची आपण ही लिस्ट आणि प्रत्येकाने आपापल्या परीने जी फुलन फुलाची पाकळी देऊन आज या मानाच्या चषकाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे कोंडू विभाग असोसिएशन कमिटी तर्फे लाख 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 आभार. या सर्व दानशूर व्यक्तींसाठी एवढंच म्हणेन की
मदत म्हणू कर्तव्य म्हणू नक्की कोणत्या शब्दात मांडावा तुमचा त्याग, मदत म्हणू कर्तव्य म्हणू की नक्की कोणत्या शब्दात मांडावा तुमचा त्याग, तुमच्या प्रेमाला आपुलकीला सहकार्याला नेहमीच हृदयात स्मरणात ठेवेल कोंडवी विभाग, कोंडवी विभाग आणि कोंडवी विभाग सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा समालोचन कक्षात तुम्हाला घेऊन जातो जिथे तुम्हाला आवाज ऐकायला भेटेल. देवळेगावचा गोड बुलंद तोफखाना आवाज अर्थात गणेश केसरकर सर, धन्यवाद. हॅलो. श्री भैरवनाथ कोंडवी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते सडवळी संघाला. प्रणय, तू ह्या दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेस. दोन्ही संघ तुझ्या विभागातले आहेत, दोन्ही संघांसोबत तूही भरपूर वेळा खेळलेला आहे, दोन्ही संघांचे खेळाडू तुला परिचय आहे, सर्वांचा खेळ माहिती आहे. तुला कशा पद्धतीने यांची बॅटिंग असेल आणि बॉलिंग असेल, कारण तीन ओव्हरचा सामना आहे. नक्कीच पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रात ज्या पहिल्या दोन मॅच झाल्या तेव्हा स्कोरबोर्ड कुठेतरी थंड होता, 31-35 धावाचा स्कोरबोर्ड. परंतु सकाळी 10 नंतर आपण पाहिला हवा सुरू झाली आणि स्कोरबोर्ड नक्की सडवली आणि पळचेल जी बिग फाईट मॅच झाली त्याच्यामध्ये स्कोरबोर्ड हा 50 घरामध्ये गेला. परंतु परत ह्या दोन मॅच नंतर हवा परत थंड झाली तसा स्कोरबोर्ड देखील मंदावला. मगाची मॅच एक लो स्कोरिंग मॅच, केवळ मायामध्ये कोंडवी संघाने 35 धावा केलेल्या परंतु त्या डिफेंड देखील केल्या. नक्कीच आताच्या घडीला असोसिएशनतर्फे सगळ्यात मोठं आयोजन भेटतं ते आपल्याला सर्कल विकेट आणि या सर्कलमुळे 360 ग्राउंड आपल्या या तालुक्यातील सर्व मुलांना खेळायला भेटतं आहे. प्रामुख्याने जी कल्याण डोंबिवली साईडची मुलं आहेत ती कंटिन्यू सर्कल क्रिकेट खेळत असतात, त्यामुळे सध्याच्या घडीला तुम्हाला सूर्यकुमार यादव होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण लेदर बॉल हा ट्रॅव्हल होतो परंतु टेनिस बॉलला तुमच्या टायमिंगबरोबर तुम्हाला ताकद देखील लागते, त्यामुळे तुम्ही जेव्हा 360 क्रिकेट खेळायला लागाल तेव्हा तुमचा स्कोरबोर्ड चपळाईने धावेल. त्यामुळे आत्ताची मॅच चला पुन्हा एकदा विनंती करतो, केवळ 1 मिनिट बाकी आहे, आपल्याला पुढची मॅच देखील खेळायची आहे. नक्कीच कोंडू विभाग हा पुण्यावरून दाखल झाला आहे कंटिन्यू 2 मॅच खेळून तिसऱ्या मॅचसाठी. धन्यवाद प्रणय. कारण दोन्ही संघ जर आपण पाहतोय नेहमी, कारण दोन्ही संघाकडे भरणं जो आहे एकीकडे सडवळीमध्ये विनीत आहे, बाळा आहे, नंतर कल्पेश मांढरे आहे, सचिन आहे, चांगली गोलंदाजी आहे, त्यांची बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे. आणि समोरील संघात सूरज आहे आणि त्याच्या साथीला समीर भोसले आहे, ही चांगली जोडी आहे. एक टफ मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल आणि जो संघ विजयी होईल तो बक्षीस पात्र फेरीतला पहिला संघ असेल. हे खरोखर एक अतिशय चांगलं असं आयोजन आहे, मी नक्कीच सर्व देणगीदार असतील. खरोखरच एकूण सदस्यसुद्धा आहेत, प्रणयसुद्धा ह्या कमिटीमध्ये सदस्य आहे, येणाऱ्या काळाचं भविष्यही आहे तुम्ही ह्या विभागाचं. प्रणय नंतर प्रणय कदम आहेत, मयूर पार्टे, संतोष कदम, दत्ताराम सकपाल, संदेश उतेकर, नितीन निकम. कोंडवी संघ क्षेत्ररक्षण करण्याच्या दिशेने मैदानामध्ये वाटचाल करतो आहे. लाईनअपमध्ये एका टी शर्टमध्ये आणि ट्रॅकमध्ये असा संघ. चला कृपया मैदान खाली करा. सडवलेने आपले 2 फलंदाज आणि भैरवनाथ क्रिकेट संघ कोंडवी, कृपया आपली फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघांना विश यू बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी. नक्कीच एक बिग फाईट मॅच. एक बिग मॅच, बिग फाईट, चांगली मॅच, चुरशीशी लढत होईल शेवटच्या क्षणापर्यंत. उत्कंठा लागले सर्व प्रेक्षकांची. एका बाजूला आहे श्री भैरवनाथ क्रिकेट संघ सडवली, तर दुसऱ्या बाजूला आहे श्री भैरवनाथ कोंडवी, जो संघ पुण्यामध्ये दाखल पुण्यावरून एकाच मानाचा चषक खेळायला. कोण होणार बक्षीस पात्र फेरीत याची उत्कंठा सर्वांना लागले, कोंडवी विभागाला लागले,
सडवली गावाला लागले, कोंढवी गावाला लागले, दोन्ही गावचे त्यांचे प्रेक्षक वाट पाहत आहेत की कधी मॅच चालू होते. आणि प्रशांत आणि विनीत ही जोडी मैदानाकडे एक सलामीची सलामीवीर मैदानामध्ये प्रशांत आणि विनीत एकाच विभागातील दोन्ही संघ, दोन्ही संघाने दोन दोन मॅच जिंकलेत, चांगली कामगिरी केली, सकाळपासून आपला चांगला खेळ दाखवलाय. दोन्ही संघाकडे अनुभव आहे कारण प्रशांतने सुद्धा खेळपट्टीचा अनुभव सकाळपासून करतोय. सकाळी पहिली मॅच होती आणि पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी विजयी प्राप्त करून आता तिसरी मॅच खेळत आहेत. तर सूरज निकम ह्याने सुद्धा खेळपट्टीचा चांगला ग्राउंडचा अभ्यास केलेला आहे. दोन्ही संघांकडे अभ्यास आहे, ताकदवान आहेत खेळाडू, मोठे फटकेबाजी दोन्हीकडे होते, गोलंदाजसुद्धा चांगल्या धाटणीचे आहेत, चांगल्या प्रकारचे आहेत. म्हणजे क्वालिटी क्रिकेट म्हणावं लागेल दोन्ही संघामध्ये प्रणय, कारण दोन्ही संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळलेले आहेत, लिंक स्पर्धेमध्ये सुद्धा खेळलेले आहेत. त्याने एक अनुभव, एक गुणवत्ता असा सामना आपल्यासमोर येतोय. जाव्या मैदानामध्ये जिथे पंच म्हणून सचिन सावंत आणि अशोक पवार आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रणय कदम सुद्धा जोडलेत, कारण आपल्या विभागाची स्पर्धा आणि आपली जबाबदारी आहे. माझा विभाग माझी जबाबदारी. संकेत मोरे आणि सर्व गोळेगणीचे सुद्धा आज मुलं इकडे चांगलं काम करतायत. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर ते वन बाउन्स चौकार. खात चौकारांनीशी संघासाठी खोलताना चेंडू आवेत आहे, समीर भोसले तिथे आहे, कुठलीही चुकी करणार नाही, जशास तस उत्तर दिलंय सूरज निकमने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता प्रणय, परंतु दुसरा चेंडू टाकला आणि तिथे होता समीर भोसले. कारण समीर भोसलेला माहित आहे बाळाची विकेट किती महत्वाची, आणि जेलबादच्या स्वरूपामध्ये पहिला गडी माघारी जातोय तो बाळा. नक्कीच पहिला बॉला पुढे पडल्यामुळे एक चांगला चौकार बाळाच्या माध्यमातून आलेला, नंतर एक हाफपिचला मात्र एक चांगला फिल्डर समीरला तैनात केलेला आणि एकदम अलगद झेल मात्र समीरच्या हातात जाऊन विसावला. तुम्हाला मगाशीत म्हटल्याप्रमाणे आता हवा थोडी थंड झालेली आहे, आता तुम्हाला शॉटमध्ये ताकद देखील तेवढी लागेल. अन्यथा तुम्हाला एक 360 एक सूर्या यादव मात्र आता सडवली सांगायला पाहिजे असेल. हाई चेंडू निर्धाव, चांगली गोलंदाजी करतो, अचूक टप्प्या भन्नाट वेगाने वेगावर स्वार होतोय, खेळपट्टीवरती प्रेम करतोय का प्रेम खेळपट्टी सह सूरजवरती प्रेम करतोय ह्याचं चिन्ह आपल्याला दिसतंय. आतापर्यंत फक्त चौका 4 धावा आहेत धावफलकावरती आणि 3 चेंडू हाताळलेत, एक गडी माघारी, चांगली गोलंदाजी करतोय तो सूरज निकम. हाई चेंडू पॉइंटला कट केला, एक धाव इथे, एक चिकी सिंगल घेतली, एकेरी धावीने धावफलक जाऊन पोचतोय प्रणयजी.